जुनी मराठीची मालिका श्रीमंता घरची सून मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात अथर्व आणि रोहन मध्ये झालंय खूप मोठं भांडण. तर तिकडे अनन्याने आपण विक्रांत सोबत लग्न करणार नसल्याचं घरी सांगितलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं देविका आणि शेखरच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असल्याने रोहन, सिमरन, अपूर्वा, देविका आणि शेखर सगळे जण बाहेर पार्टीसाठी गेलेले असतात. पण अनन्यामुळे देविका आणि सिमरनला यायला उशीर होतो आणि तोपर्यंत हॉटेलचं किचन बंद होतं आणि त्यामुळे त्यांना जेवण मिळत नाही. तर त्यानंतर देविका आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ असा विचार करते पण त्याच वेळी शेखरचं पॉकेट हरवतं आणि त्यामुळे सगळ्यांना निराश होऊन घरी यावं लागतं. तर इकडे अथर्व देखील निराश होऊन घरी आलेला असतो. तर अरुणा आपण केलेल्या स्वयंपाकामुळे व घरी कोणीही जेवायला न आल्यामुळे संतापलेली असते आणि देविका आणि सगळेच आता घरी परतलेत. तेव्हा रोहन आणि अथर्व मध्ये होते फार मोठं भांडण. अरुणा रोहनला घरी न आल्याचा जाब विचारते आणि त्याचमुळे रोहन आणि अथर्व मध्ये भांडण झालंय. तर ते दोघे एकमेकांना मारूही लागलेत. तेव्हा आता पुढे नक्की काय होणार व कर्णी कुटुंबातला हा वाद थांबणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. तर तिकडे अनन्याने आपण विक्रांत सोबत लग्न करणार नसल्याचं आता स्पष्ट घरी सांगितलंय व यामुळे अनन्याची आई दिशावर फारच संतापली आहे. तेव्हा आता अनन्या पुढे काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.